विसरवाडी गंगापूर दरम्यान दोन ट्रकची समोरासमोर धडक, चार जण जखमी। बेजबाबदार रस्त्याच्या कामामुळे अपघातांच्या संख्येत वाढ। नवापूर तालुक्यातील धुळे सुरत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर गेल्या 8 वर्षापासून रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम संथगतीने सुरू असल्यामुळे अनेक अपघात घडत आहेत। काही ठिकाणी ठेकेदाराद्वारे रस्ता अर्धवट करून वनवे मधूनच दोन्ही साइड होऊन वाहने येजा करत असल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहे। या संदर्भात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांचे अक्षम्य दुर्लक्ष दिसून येत आहे। विसरवाडी आणि गंगापूर दरम्यान वळण रस्त्यावरील पुलाजवळ एकाच रस्त्यावरून दोन्ही बाजूची वाहने येजा सुरू असल्याने दोन मालवाहू ट्रकची समोरासमोर भीषण धडक होऊन मोठा अपघात झालाय। या अपघातात आयशर टेम्पो चालक गंभीर जखमी झाल्याची प्रत्यक्षदर्शींनी माहिती दिली आहे, तर 3 जण किरकोळ जखमी झाले आहेत। स्थानिक नागरिकांनी अपघातास्थळी धाव घेत जखमींना तात्काळ विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठविले आहे। दरम्यान विसरवाडी पोलीस सदर अपघाताबाबत अधिक तपास करीत आहेत। राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाचे काम निष्काळजीपणे सुरू असल्यामुळे वारंवार अपघात होत आहेत। ठेकेदार कंपनीने बेजबाबदारपणे काम केल्यामुळेच अपघातांची संख्या वाढत असल्याचं बोललं जात आहे। ब्युरो रिपोर्ट, नवापूर एक्सप्रेस न्यूज, नवापूर।